डॉक्टर अमोल कोल्हे यांनी एक भाकरी पूरग्रस्तांसाठी अशी मदतीची घोषणा केल्यानंतर जुन्नर तालुक्यातनं मोठ्या प्रमाणावर मदतीची या सकाळी मदत या ठिकाणी सुरू द्यायला सुरुवात झालेली आहे. घराघरातनं भाकरी येताना दिसत आहेत, एवढंच नव्हे तर कपडे भांडी या सगळ्या गोष्टी जमा होताना दिसत आहेत. परंतु या ठिकाणी असणारी जी पूर परिस्थिती आहे, या पूर परिस्थिती पाहता त्या ठिकाणी ताणलेल्या लोकांसाठी पाण्याची देखील व्यवस्था करणं गरजेचं होतं. ही गोष्ट गुंजाळवाडी येथील युवकांच्या लक्षात आल्यानंतरनं गुंजाळवाडी ग्रामस्थ आणि युवक एकत्र येऊन या युवकांनी एक पिकअप भरून पाण्याच्या ज्या बॉटल्स आहेत या सांगली आणि कोल्हापूरच्या पूरग्रस्तांसाठी पाठवण्याचं ठरवलं आहे. एक अभिनव उपक्रम संपूर्ण जुन्नर तालुक्यातनं राबवताना दिसून येतं आहे. गुंजाळवाडीचे काही युवक आहेत, काय सांगाल तुमच्या या संकल्पनेविषयी? आदरणीय खासदार अमोलजी कोल्हे आणि अतुलदादा बेंगे यांच्या विद्यमानातून जी पूरग्रस्तांना मदत केली या ते खारीचा वाटा म्हणून आमच्या सर्व गुंजाळवाडीतील सर्व युवकांनी एक 200 बॉक्स बिस्लरीच्या बाटल्या, एक 30 बॉक्स बिस्किटाचे पुडे, काही जेवणाचं साहित्य असे साहित्य गोळा करून आज या ठिकाणी एक मदत म्हणून आम्ही सर्वजण या ठिकाणी आणून दिलेली आहे. ती त्यांच्यापर्यंत पोहोचावी शासनाकडून अपेक्षा राहील. आणि खरोखरच म्हणजे अभिमान वाटतो, म्हणजे आपण ज्यावेळेस ज्या पूरग्रस्त आहेत त्यांना जी आत्ता सध्याची जी गरज आहे ती पूर्ण करण्यासाठी आम्ही सर्वजण युवक या ठिकाणी एकत्र आलो आहे, त्या सगळ्यांचा अभिमान वाटतो. त्याचप्रमाणे ज्या तालुक्याचे आदरणीय अतुलदादा बेंडके तसेच खासदार यांनी जी का हा जो उपक्रम केला त्याबद्दलही त्यांच्या मनापासून आम्ही आभार व्यक्त करतो. एक खरं तर ही जी परिस्थिती ही कुठल्याही ज्यावेळेस आपण एकत्र येतो आणि एकत्रपणाने एखाद्या संकटाला मात करतो याचं एक उत्तम उदाहरण म्हणून आज या ठिकाणी हा एक उपक्रम राबवलेला जातो. आवाज मोठा ठेव. पूरग्रस्तांना आमची छोटीशी मदत म्हणून आम्ही हा उपक्रम चालू केला आणि 2 तासात हा सगळं नियोजन होऊन 20-25 हजाराचा निधी उपलब्ध करून युवकांनी सहकार्य केलं आणि यात आमचा एक थोडासा खारीचा वाटा म्हणून यात आम्ही सहभागी आहोत. खासदारांनी दिलेलं आव्हान आणि संवेदनशील असणारा हा जुन्नर तालुका थोड्याच वेळामध्ये थोड्याच एक कालच्या घोषणेनंतरनं संपूर्ण मदतीचा रेख जुन्नर तालुक्यातनं कोल्हापूर आणि सांगली या भागामध्ये जाताना दिसतोय. कुठल्याही स्वरूपाचं पक्ष नाही, कुठल्याही स्वरूपाचं राजकारण नाही, केवळ एक माणुसकी आणि माणुसकीचं नातं जपण्यासाठी हे सर्व युवक एकत्र आलेले आहेत आणि माणुसकीच्या नात्यातनं हे सर्व युवक काम करताना दिसून येत आहे. ब्युरो रिपोर्ट, समाज दर्पण. ताज्या घडामोडी आणि नवनवीन माहिती मिळवण्यासाठी समाज दर्पण या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.